नमस्कार, स्वागत आहे तुमचं एचडब्ल्यू न्यूज मराठीमध्ये। महाराष्ट्रात सध्या राजकारणाचा धुरळा उडालेला आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र दुसरीकडे कोरोनाने आता पुन्हा डोकं वर काढायला चालू केलंय। कारण फक्त महाराष्ट्रात नाही, देशात सुद्धा रुग्णसंख्या वाढतीय, लहान मुलांमध्ये संसर्ग वाढतोय, लशीचा बुस्टर डोस घ्यायचा की नाही याविषयी संभ्रम आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण थेट डॉक्टर संग्राम पाटील यांच्याकडून जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत आता ते जोडले गेलेले आहेत। सर, मी थेट प्रश्नालाच हात घालते। पहिलाच प्रश्न लशींसंदर्भातला, आपण पाहतोय की पहिल्यांदा एक डोस, दोन डोस असं करत आता बऱ्याच लोकांनी दोन डोस जे आहेत लशींचे घेतलेले आहेत, मात्र आता बूस्टर डोस ही नवीन संकल्पना समोर आली आहे। अगदी सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस पुनावाला यांनी सुद्धा बूस्टर डोस घ्यायला हवा असं आपलं मत व्यक्त केलं, तर खरंच हा बूस्टर डोस घेणं आता गरजेचं आहे का? आरती, सर्वप्रथम बुस्टर डोसच्या बद्दल देशात जगभर काय चाललेलं आहे ते थोडक्यात सांगतो की सध्या काही स्टडीज पब्लिश झालेल्या आहेत, नेचर आणि अशा नामांकित जर्नल्स मधल्या या स्टडीज आहेत, आणि यांच्या अभ्यासावरून असं दिसतं आहे की 6 महिन्यानंतर साधारणतः या लसीकरण झालं, पहिला दुसरा डोस घेतल्यानंतर अँटीबॉडीज कमी होत आहेत, अँटीबॉडीज सोबतच प्रोटेक्शन देखील कमी होत आहे। म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर फायझर जी 93-94% इफेक्टिव्ह होती, ती 6 महिन्यामध्ये 87% वर त्याची इफेक्टिव्हिटी येते। तसंच ऑक्सफर्ड म्हणजे आपल्याकडची जी कोविशिल्ड आहे तिची सुद्धा एफिशियन्सी 75-77% होती, ती 65-67% येते। ही एफिशियन्सी मी सांगतो आहे, अँटीबॉडीज तर कमी होतात ते अपेक्षित असतात। आणि इस्रायलचं जर आपण आता उदाहरण घेतलं तर त्यांच्याकडे जवळजवळ सगळे ऍडल्ट वॅक्सिनेट झालेले आहेत आणि 12 वर्षाच्या पलीकडच्या 78% लोकसंख्या त्यांची पूर्ण वॅक्सिनेट झाली, पण तरी त्यांच्याकडे आता चौथी लाट आली आहे आणि लोक ऍडमिट होत आहेत। ज्यांना पूर्वी वॅक्सिनेट झालंय असे लोक देखील ऍडमिट होत आहेत आणि यांची संख्या 60% आहे। आता हॉस्पिटलला ऍडमिट झालेल्यांमध्ये 60% हे लसीकरण झालेले आहे आणि त्यांनी मग 30 जुलैच्या दिवशी त्यांच्या दोन डोस झालेल्या लोकांना तिसरा डोस द्यायला सुरुवात केली। आता ते 40 वरच्या लोकांना देत आहेत आणि त्यांचा सुरुवातीचा डेटा पब्लिश झालेला आहे। ज्यांना ज्यांना तिसरा डोस म्हणजे बुस्टर डोस मिळाला आहे त्या लोकांमध्ये संक्रमणाचा कर्व हा फ्लॅट झालेला आहे, म्हणजे अगदी कंट्रोल आलेला आहे, त्यांच्यात संक्रमण होत नाहीये, ऍडमिट होत नाहीयेत, मृत्यू पण होत नाहीत। हा 1 महिन्याचा त्यांचा डेटा आहे। तर याच्यावरून आपल्याला असं दिसतंय की काही महिन्यानंतर, साधारणतः 8-1 महिन्यानंतर इम्युनिटी कमी होते, प्रोटेक्शन कमी होतं आणि विशेषतः डेल्टा व्हेरियंट जेव्हा आता समाजात अस्तित्वात आहे तर तो जास्त संक्रमण करतो आणि मग लोकांना आजार पण येत आहे। त्याच्यामुळेच आता अमेरिकेमध्ये ऑक्टोबरपासून साधारणतः तिसऱ्या डोसला सुरुवात होणार आहे। युकेमध्ये व्हल्नरेबल म्हणजे जे ॲट-रिस्क लोक आहेत त्यांना सप्टेंबरपासून, जे अगदी 2 आठवड्यानंतर लसीकरण सुरू होणार आहे आणि मग पुढचं कोणाकोणाला द्यायचं याच्याबद्दल निर्णय होणार आहे। तर याच्यावरून असं दिसतं आहे की 6-8 महिन्यानंतर इम्युनिटी कमी होते आणि डेल्टा जर प्रसार जास्त होत असेल तर बुस्टर दिल्यानंतर प्रोटेक्शन येतं असं इस्रायल मधला अभ्यास आपल्याला सांगतोय। म्हणजे याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तिसऱ्या डोसची म्हणजे बुस्टरची गरज पडणार आहे। नक्कीच सर, आता आपण जर बघितलं तर साधारणतः काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी झालेली होती, मात्र आजची जर आपण आकडेवारी बघितली तर आज देशामध्ये 44,000 जास्त रुग्ण आहेत। महाराष्ट्रात सुद्धा हळूहळू आता ही रुग्णसंख्या वाढतीये, तर ही दुसरीच लाट आहे की मग तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली असं आपल्याला म्हणावं लागेल? लाटांच्या बद्दल असं अगदी क्लिअर कट डिमार्केशन आपल्याला दिसेलच असं कारण नाही, कारण भारत हा वेगवेगळ्या राज्यांचा देश आहे आणि आपल्याकडे प्रत्येक राज्यामध्ये वेगळी लाट येते। पण नवीन लाट सुरू झाली हे केव्हा म्हणता येईल? जेव्हा तुमच्या संक्रमणाचा जो दर आहे तो अगदी कमी होता, पातळी त्याची कमी होती किंवा शून्य होती आणि त्यानंतर पुन्हा त्याचा एक मोठी वेव तयार झाली। जसं मागच्या लाटेमध्ये ऑक्टोबरमध्ये आपल्या केसेस अगदी कमी झाल्या, म्हणजे 11,000-12,000 आल्या आणि त्यानंतर मार्चमध्ये सुरू झाला वर ग्राफ आणि तो आता जून नंतर पीक त्याचा जाऊन तो खाली आलाय। आता जून जुलैपासून केसेस कमी आहेत, ऑगस्टमध्ये देखील कमी आहेत, म्हणजे अगदी 20-25 हजारापर्यंत आपल्या केसेस आल्या होत्या आणि त्या काही दिवस काही आठवडे त्या तशा राहिल्या आणि आता पिकअप व्हायला लागलेला आहे। जर हा पिकअप कंटिन्यू राहिला आणि याची एक लाट तयार झाली तर मग ती तिसरी लाट आपल्याला म्हणता येईल। आणि लाट ही दुसरी असो की तिसरी असो आपल्याला सामना तसाच करायचा आहे,
पण तिसरी लाट चौथी लाट ह्या जगभराच्या इतर देशांमध्ये आलेल्या आहेत. इराणमध्ये पाचवी लाट आहे, त्यामुळे भारतातही तिसरी लाट येणार आणि कदाचित ही तिची सुरुवात आहे. याच्यात आश्चर्य वाटायला आपल्याला काही कारण नाही. नक्कीच, कारण गेल्या काही दिवसांपासून म्हणजे असं बोललंही जात होतं की कदाचित तिसरी लाट येणार नाही, पण हळूहळू आता त्या गोष्टी दिसत आहेत. काल आरोग्यमंत्री महाराष्ट्राचे राजेश टोपे असं म्हणाले की पहिल्या लाटेमध्ये 20 लाख लोकांना संक्रमण झालं होतं महाराष्ट्रात, दुसऱ्यात साधारणतः 40 लाख लोकांना झालंय, तर तिसऱ्यामध्ये 60 लाख लोक संक्रमित होऊ शकतात. म्हणजे तिसरी लाट ही खूप तीव्रपणे पसरणार आहे असं आपण मानून चालूया का? असं एक्झॅक्टली प्रेडिक्ट करणं आता अवघड आहे. आता त्यांना टोपेजींना त्यांच्या एक्सपर्ट ऍडवायझर्स कडनं हे सांगण्यात आलं असेल आणि थोडस प्रशासन आणि शासनातले लोक जे असतात हे एक्स्ट्राची रिस्क प्रेडिक्ट करून सगळं प्लॅनिंग करतात, त्यांना तसं केलंच पाहिजे. पण माझं असं म्हणणं आहे की तिसरी लाट ही साधारणतः आता आपला जो लेटेस्ट डेटा आहे त्याच्याप्रमाणे ICMR सर्व्हेमध्ये 68% लोकांना अँटीबॉडीज आढळून आलेले आहेत. हा अगदी ऑगस्ट मधला सर्वे आहे. आणि जर आपण लसीकरणही बघितलं तर 10-11% लोक सिंगल डबल डोस झालेला आहे आणि अजून एक 30-35% लोकांना सिंगल डोस झालेला आहे. मुलांचं देखील मोठ्या प्रमाणात संक्रमण ऑलरेडी झालेलं आहे, आपल्याला मुंबईतले वगैरे सर्वे सांगतात. याचा अर्थ असा आहे की मोठ्या प्रमाणावर लोकांना ऑलरेडी कोरोना होऊन गेलेला आहे, पण तरी देखील डेल्टा हा जास्त संक्रमित होतो आणि डेल्टामधून आपला देश आता दुसऱ्या लाटेत गेलेला आहे. तर उरलेले जे लोक आहेत ज्यांना लस मिळालेली नाही आणि ज्यांना कोविड झालेला नाही, या लोकांना आता पूर्ण रिस्क राहील. त्यांना एक्सपोजर झालं, क्लोज कॉन्टॅक्ट झाला की संक्रमण होईल. आणि उरले जे आहेत ज्यांना वॅक्सिन मिळालं त्यांना देखील एक माइल्ड टू मॉडरेट पद्धतीचा संक्रमण होऊन आजार होण्याची शक्यता आहे. तर ओव्हरऑल तिसरी लाट ही दुसरीपेक्षा थोडीशी माइल्ड असेल, जेंटल असेल असा एक अंदाज आहे. याचं कारण असं आहे की आता नाही म्हणलं तरी तुमच्या 30-40% लोकांना एक तरी डोस मिळाला आहे, नाही म्हणलं तरी उरलेल्या 10-20% लोकांना नैसर्गिक संक्रमण झालेलं आहे, असं मिळून ते 68% अँटीबॉडीज मिळालेले आहेत आपल्याला सर्व्हेमध्ये. म्हणजे बऱ्यापैकी एक प्रोटेक्शनची लेवल आलेली असल्यामुळे मुलांमध्ये देखील आपलं तिसरी लाट येईलच, त्याला प्रश्न नाही. कदाचित ही सुरुवात पण झालेली आहे, पण ती माइल्डर असावी असं माझं तरी मत आहे. सर, आता आपण बघितलं तर गेल्या वर्षी म्हणजे ज्या केरळमध्ये रुग्णसंख्या कमी होती किंवा इतर सगळ्या गोष्टी हाताळल्या गेल्या, त्याच केरळमध्ये आता ओणम सारखे सण साजरे झाल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला. म्हणजे जो 30,000 केसेस एकट्या केरळमध्ये दिवसाला आढळत आहेत, तर मग आता महाराष्ट्रात सुद्धा सण येणार आहेत, दहीहंडी उत्सव असेल, गणेशोत्सव असेल, आणि लोकांमध्ये अशी भावना आहे की गेल्या वर्षी हे उत्सव साजरे करता आले नाहीत, यंदा तरी आम्हाला सण समारंभ साजरे करता आले पाहिजेत. तर महाराष्ट्र शासनाने आता काय करणं अपेक्षित आहे? केरळचं मॉडेल जर आपण विचारात घेतलं, त्याचं उदाहरण जर आपण घेतलं, तर त्या अनुषंगाने मला वाटतं की महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत खूप चांगले निर्णय घेतलेले आहेत. म्हणजे गेल्या 1.5 वर्षामध्ये कुठल्याही जयंत्या, उत्सव, धार्मिक उत्सव यांना फुलफ्लेज परवानगी दिलेली नाही. मला वाटतं अजून मंदिर मशिदींवर देखील रेस्ट्रिक्शन्स आहेतच, वारी गेलेली नाहीये. तर आपल्याला आपल्या प्रायोरिटीज ठरवाव्या लागतील. ही हिस्टॉरिकल सिच्युएशन आहे, ही पॅन्डेमिक आहे, ही गंमत नाहीये. त्यामुळे पॅन्डेमिकमध्ये जर आपण मोठे सुपर स्प्रेडिंग इव्हेंट जर आता या स्टेजला केले तर असं समजायचं की आपण म्हणजे देवालाच एक प्रार्थना करतो आहोत की देवा आमच्याकडे तिसरी लाट मोठी येऊ दे आणि लोकांना मरू देत, असं ते होईल. त्यामुळे आपण प्रायोरिटी ठरवायची की दहीहंडी, गणेशोत्सव आपल्याला नंतरही, अजून पॅन्डेमिक गेल्यानंतर आपण दहीहंडी विशेष दिवस नसेल तरी देखील साजरी करू शकतो एक आनंदात. गणेशोत्सव, गणपती तर रोज लोक पुजतात घरामध्ये, असा एक गणपतीच्या त्या जयंतीच्या दरम्यानच केला पाहिजे. आणि ही जयंती आताच तर सुरू झाली आहे, लोकमान्य टिळकांच्या वेळी गणेश जयंती सुरू झाली, त्याच्या आधी कुठे आपण अशा जयंत्या साजरा करत होतो? ते घराघरामध्ये आहे, मंदिरांमध्ये आहे. तर लोकांनी ह्या प्रायोरिटी ठरवूनच या गोष्टी केल्या पाहिजेत. वारीची देखील म्हणजे वारकऱ्यांनी एवढा समजदारीची भूमिका घेतली आहे. आपण आंबेडकर जयंती, वेगवेगळ्या जयंत्या ह्या थांबवलेल्या आहेत आणि आता तिसरी लाट, डेल्टा व्हायरस याच्या पार्श्वभूमीवर या कुठल्याच गोष्टींची गरज नाही. आपण जगलो तर हे सगळं पुन्हा साजरं करता येईल. आणि जर हे आपण साजरं डेल्टाच्या पार्श्वभूमीवर केलं तर मग मोठा धमाका उडेल, जसा कुंभमेळ्यामध्ये झाला, जसा बिहारच्या इलेक्शनमुळे ही दुसरी लाट मोठी पसरली, तसं या उत्सवांमध्ये व्हायला नको. त्यासाठी केरळकडे बघायची गरज नाही,
महाराष्ट्रातले राज्यकर्ते महाराष्ट्रातली जनता ही बऱ्यापैकी सुज्ञ आहे. काही लोक राजकारण करतात, ते मागण्या करतात मंदिर उघडा मशिदी उघडा, पण ते राजकीय त्या मागण्या आहेत, त्याला लोकांनी प्रतिसाद देऊ नये असं माझं मत आहे. आणि सरकारने स्ट्रिक्ट राहावं, फर्स्ट थिंग्स फर्स्ट आणि प्रायोरिटी ठरवून कुठल्याही गर्दींचे आयोजन करू नये. मी तर या मताचा आहे, तुम्हाला विचारला नाही हा प्रश्न, पण मी तरी सांगतो हे जे आता ज्या राजकीय ज्या रॅली सुरू आहेत वेगवेगळ्या भागात, त्याच्यावरून महाराष्ट्रात हे देशभरात वाद उपस्थित झाले. या रॅलीजला सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारने बंद केलं पाहिजे, कारण या रॅलीज मधून मोठ्या प्रमाणावर प्रसार होतोय कोरोना. बरोबर, अगदीच. म्हणजे रॅलीज आता जरी भाजपच्या आपण सुरू असल्या असं जरी म्हणलो, तरी राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, सेना असेल, म्हणजे त्यांच्या ज्या सभा आहेत त्या पहिलं बंद होणं अपेक्षित आहे. कारण लोकांचा तोच मुद्दा येतो की तुम्ही तुमच्या सभा घेता, मग आम्ही आमचे सण का बंद करू. त्यामुळे राजकारणाने सुज्ञ वागणं आता अपेक्षित आहे. सर, अगदी शेवटचा प्रश्न, तो म्हणजे लहान मुलांच्या बाबतीतला. कारण सातत्याने असं सांगितलं गेलं की तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना संक्रमण खूप होणार आहे. अगदी बुक केलेत अशी सुद्धा माहिती आली. कालचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर मुंबईच्या सेंट जोसेफ बोर्डिंग स्कूलमध्ये 22 मुलांना, लहान मुलांना कोरोनाचं संक्रमण झालंय. ती शाळा बीएमसीनं सील केली आहे. तर हे किती म्हणजे डेंजर आहे, किंवा लहान मुलांना आता कशा पद्धतीनं सध्या सावरणं गरजेचं आहे, कोरोनापासून वाचवणं गरजेचं आहे, आणि शाळांच्या बाबतीतला जो निर्णय आहे की सुरू न करण्याचा, तो तसाच कायम ठेवायला हवा का पुढच्या काही कालावधीमध्ये? आरती, याच्यामध्ये आता महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत की आपण या पॅन्डेमिक कडे फक्त एक लोकल प्रॉब्लेम म्हणून न बघता आणि शॉर्ट टर्म प्रॉब्लेम म्हणून न बघता याला लॉंग टर्म प्रॉब्लेम म्हणून बघायला पाहिजे. कारण कोरोना हा आता काही डिसेंबरमध्ये तिसरी लाट संपल्यावर जाणार नाहीये, तो पुढच्या वर्षी देखील राहणार आहे. आणि त्याची वॅक्सिनेशन झालेलं नसेल, एखादा व्हेरियंट बदलला, तर त्याची पुन्हा एक लाट येणार आहे. आणि त्यामुळे कोरोनाकडे आपल्याला लॉंग टर्म सोल्युशन म्हणूनच पाहावं लागेल. शाळांच्या बद्दल सुद्धा तसाच निर्णय घ्यावा लागेल. आणि मुलांमधलं जे संक्रमण आहे, तर मुलांमध्ये ह्या आता एका शाळेत संक्रमण झालं, हे काही नवीन नाहीये. भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये 50-70% मुलं ऑलरेडी संक्रमित झालेले आहेत. आणि हे तिथले आकडे सांगतायत. बीएमसीच्या एका सर्वेमध्ये त्यांनी नॉन कोरोना मुलांच्या तपासण्या केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना 50% मुलांमध्ये, ह्या जून जुलै मधला सर्वे होता, 50% मुलांना अँटीबॉडीज सापडल्या आहेत. म्हणजे त्यांना ऑलरेडी कोविड होऊन गेला आहे, संक्रमण होऊन गेलेलं आहे, पण त्यांना ऍडमिट करावं लागलं नाही, त्यांना कळलं देखील नसेल मेजॉरिटी लोकांना. पिंपरी चिंचवडमध्ये 70% मुलांना संक्रमण झालेलं आहे 18 वर्षाखालच्या, आणि हे कोविडमध्ये ऍडमिट झाले नाहीत. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा मोठ्यांना इन्फेक्शन होत आहे समाजामध्ये, तेव्हा लहान मुलं देखील संक्रमित होत आहेत, पण आपले वॉर्ड भरत नाहीयेत आणि मुलं मरत नाहीयेत. आणि हाच अनुभव आहे इंग्लंडमध्ये. एवढे आता जवळजवळ 1,40,000 आसपास लोक कोरोनाने गेलेत, त्याच्यात 25 मुलं फक्त कोरोनाने गेलेले आहेत. अमेरिकेमध्ये 6,500 लोक मेलेत कोरोनाने, त्याच्यामध्ये 350-400 मुलं फक्त कोरोनाने गेलेले आहेत. म्हणजे कोरोना हा मुलांना संक्रमित करणारच, कारण तो व्हायरस आहे. पण ते संक्रमण झालं, पॉझिटिव्ह आले, म्हणजे ते आजारी पडले म्हणजे ते गंभीर झाले, आणि गंभीर झाले म्हणजे ते मेले. या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे एखाद्या शाळेमध्ये कोरोनाचे मुलं पॉझिटिव्ह आले की लगेच आपण त्याच्यावर खूप मोठं रिॲक्शन देण्यापेक्षा इथून पुढे एक सावधगिरीची प्रोएक्टिव्ह आपल्याला भूमिका लागेल. आता युकेमध्ये मी जिथे राहतो, माझे मुलं कंटिन्युअस शाळेत जात आहेत. मागचं पूर्ण सत्र वर्ष ते शाळेत गेले. आता इकडे उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालल्या आहेत, हा उन्हाळा आहे, आणि सप्टेंबर पासून त्यांची फर्स्ट वीकमध्ये पुन्हा शाळा सुरू होते पुढची. तर माझ्या मुलांना वेळोवेळी परत पाठवलं गेलं की तुमच्या क्लासमध्ये तुमचा क्लोज कॉन्टॅक्ट एका मुलाशी झाला किंवा मुलीशी झाला, ती पॉझिटिव्ह आली आहे, त्यामुळे तुम्ही घरी जा. म्हणजे त्यांनी 10 दिवस मुलांना चक्क घरी पाठवलं, काही लक्षणं आले तर टेस्टिंग करायचं, आणि लक्षणं नसले तर 10 दिवसानंतर शाळेत जॉईन व्हायचं पुन्हा. त्या वर्गामधले जे मुलं क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये येतात तेवढ्याच मुलांना घरी पाठवायचं, आयसोलेट करायचं किंवा आयसोलेशन वॉर्ड मध्ये पाठवायचं. संपूर्ण वर्ग बंद करायची गरज नाही, आणि संपूर्ण शाळा सील बिल करणे हे फारच ओव्हर रिॲक्शन झाले. किंवा खूप जास्त जर तिथे आउटब्रेक झालेला असेल तर कदाचित रास्त आहे, त्यांनी ज्या अधिकाऱ्यांनी निर्णय घेतलाय तो रास्त असेल, मला त्यांच्यावर टीका करायची नाही. पण इथून पुढे शाळांमधून संक्रमण होणं हे नियमित होणार, हे आपल्याला सत्य स्वीकारावं लागेल. म्हणजे ती सगळी शाळा बंद करायची गरज नाही, त्या सगळ्या गावातल्या किंवा शहरातल्या शाळा बंद करायची गरज नाही. जेवढी मुलं त्या पॉझिटिव्ह मुलांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेली आहेत त्यांना घरी पाठवणे, तेवढ्या शिक्षकांनी काळजी घेणे,
अशा पद्धतीचं आपल्याला आता इथून पुढे नियोजन करावं लागेल. नाहीतर शाळा जिवंत राहणारच नाही, शाळा मरतील आणि शिक्षण व्यवस्था सगळी कोलमडेल. आधीच खूप हानी झालेली आहे या सगळ्या गोष्टींची. आणि डेल्टा जे तिसऱ्या लाटेमध्ये मुलं अफेक्ट होतील, मुलं धोक्यात जातील, तर हे फक्त एक अंदाज आहे. काही लोकांना असं वाटतं, त्याला तसा शास्त्रशुद्ध फार आधार नाही. कारण डेल्टाची लाट ही दुसरी लाट ही आपली डेल्टाचीच होती आणि त्या लाटेमध्येच 50% मुंबईमध्ये मुलांच्या सर्वेक्षणात ते पॉझिटिव्ह आढळलेत, अँटीबॉडी पॉझिटिव्ह. पिंपरी चिंचवडमध्ये 70% पॉझिटिव्ह आढळले. म्हणजे डेल्टामध्ये एवढे सगळे संक्रमण मुलांमध्ये होऊन देखील त्यांना कुठलाही धोका झाला नाही. आपण डेल्टाची लाट आपल्या मुलांनी अंगावर येऊ सुद्धा दिली नाही, तिला तशीच झटकलेली आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेत हाच डेल्टा जर असाच राहिला तर तो का म्हणून आपल्या मुलांना अफेक्ट करेल? संक्रमण होईलच, पण त्याने ते धोक्यात जातील किंवा मरतील, अधिकचा धोका होईल असं मानण्याला पुरावा नाही. अनलेस व्हायरसमध्ये काही बदल झाला तर ती परिस्थिती येऊ शकते. नक्कीच सर, तुमचं खूप खूप धन्यवाद. मग लशीचा बुस्टर डोस घेणं, त्याबद्दल तुम्ही महत्वाची माहिती दिलीत की तो घेणं कदाचित आपल्याला गरजेचं असू शकतं. लहान मुलांमध्ये जरी संक्रमण होत असलं तरी सुद्धा आता एक प्री प्लॅनिंगनी गोष्टी करणं फार गरजेचं आहे, कारण कुठलीच गोष्ट कायमची तुम्हाला आता बंद ठेवता येणार नाही. बेसिकली कोरोनासोबत आता जगणं जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रात जरी सण समारंभ येत असले तरी स्वतःच्या बचावासाठी आता ते थोडक्यात साजरं करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. या सगळ्या संदर्भाने जर प्रेक्षकांचे सुद्धा आणखी काही प्रश्न असतील तर आम्ही पुन्हा एकदा सरांशी नक्कीच संवाद साधू. तर अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला आणखी पाहायचे असतील तर आमच्या एचडब्ल्यू न्यूज मराठी चॅनलच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. फेसबुकवर आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका.